काळजी करू नका तुम्ही अजिबात. कसली गरज लागली तर मला सांगा. गरज भासेलच, भासणारच गरज. फारच हळव्या झाल्यात नाही मामा गेल्यामुळं? हळवी नाही, एक वेगळीच धडपड सुरू झाली तिची. चला आता मला लवकर सांग तिकडे काय झालं. मला ना मधुरा त्यांच्यामध्ये असं काहीतरी विचित्र वाटलं ग. म्हणजे? म्हणजे बघ, मीरा पाणी घेऊन आली तर मीरा त्यांना म्हणाले की हे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय. म्हणजे नक्की त्यांच्यात काहीतरी बिनसलंय. हा, काहीतरी गडबड आहे. तुम्ही गैरसमज फार करून घेता. नाही तसं नाही मला म्हणायचं. ठीक आहे ठीक आहे. आता दादाचं विल बदलायचं बहिणीनीच तुम्हाला नाही कळणार ते सगळं दुःख. पण असो, करते मी करते साहेब. हा मला बरं वाटावं, मी या दुःखातून लवकर बाहेर यावे म्हणून हे सगळं करताय ना तुम्ही. जे लक्षात आलंय ना, तुझी अशी अवस्था आहे ना ती बघवत नाही का आम्हाला? आम्हाला म्हणजे आणखी कोण? आनंदरावनी विल मध्ये सगळं काही व्यवस्थित करून ठेवलंय. पण ते मग आता कोणी म्हणजे बदलू शकणार नाही ना. पण तुम्हाला काही बदल करायचा आहे का? बदलू शकतो का आपण? अहो बदल करता येऊ शकेल. हॅलो, बोल आदित्य. काका काय रे? मावशी घरात नाही आहे. ठीक आहे, मी येतो तिकडे. कुठे गेली होतीस इतका वेळ? कुणाला सांगून गेली होतीस? कशाला गेली होतीस? देशपांडे बाईंच्या नातवाचं बारस होत, तिथे गेले होते. बस फोन लावते ना. का माझ्यावर विश्वास नाही तुमचा? मला एकही प्रश्न विचारू नकोस, फोन लाव. मावशीने वेल मध्ये काही केलं तर मधुराचं काय होईल? तिचं काही होणार नाही. आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. आणि त्या मृत्यूपत्रामध्ये जर कोणावर अन्याय होणार असेल तो मात्र मी होऊ देणार नाही. आय प्रॉमिस. हे शोधतेस का? मला सगळं कळलंय. चल मग मला लवकर सांग तुझं काय बोलणं झालं वकिलांशी. वकील विल बदलायला तयार झाले. या सगळ्यात मला काय मिळणार आहे? तुझं मला म्हणजे आता माझ्याही काही अटी असतील आणि त्या सगळ्या तुला मान्य असतील. हो हो हो. मग चल आपण मीराताईला सरप्राईज देऊया. तू त्या वकिलाला माझ्या सगळ्या अटी नीट सांगितल्यास ना. हा, पण त्यांना पैसे किती द्यायचे? 1.5 लाख म्हणतोय. मीराताईला यातलं काही मिळायला नको यासाठी मी कितीही पैसे देऊ शकते. मला ना राहून राहून सतत हाच विचार येतोय मनात की का केलं असेल त्याने असं. त्याने म्हणजे कोणी? आदित्याने. आदित्य म्हणजे अथर्व जे सांगतोय म्हणजे त्याचा संशय खरा असेल तर? काय हे? जिजूंनी दिली आहे ही ऍड. मग तो कोणी मामाचा वकील आहे, तो बाबांना कॉल करेल. ऍक्च्युली ही ऍड आधीच द्यायला हवी होती. पण आपल्याला काय माहिती ना, असं कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. हा वकील साहेब, आमची तयारी झाली आहे तर आम्ही यायचं का? काय? आय एम सॉरी. का? अरे ऍक्च्युली माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला. म्हणजे पूर्णपणे मला माहीत नसून मी तुझ्यावरती संशय घेतला हातात. पण तुला कसं कळलं की या सगळ्या मागे माझा हात नाहीये म्हणून? अथर्वला असं वाटत होत की आदित्य तुझ्या बरोबर सामील आहे. आदित्य सामील? हो. नंतर तो असंही म्हणाला की मला आता कळलंय की या सगळ्यात तू नाहीयेस. याचा अर्थ त्याला काहीतरी कळलंय मावशी. हॅलो, सगळ्या आहेत ना इथं? आपण सुरू करूया. मी जातो, माझं इथे काहीच काम नाही. आनंदरावनी मला सांगितलं होतं की व्हील वाजताना सगळे इथे पाहिजेत. मी आनंदराव नेरुळकर पूर्ण शुद्धीत हे लिहून देतो की एक फ्लॅट मीराच्या नाव आणि दुसरा फ्लॅट मीरा व आदित्य यांच्या नावावर. तुमचं काय म्हणणं आहे? नाही नको आता,
सगळेच नाही म्हणतायत तर उगच कशाला ना. हा का नको, कारवाई व्हायलाच पाहिजे. चांगला बेड्या ठोकायला पाहिजे त्याला. अशी हिंमत कशी होते त्याची? हा कोण आहे तो? आण त्याला समोर. मावशी शांत बा, सगळे म्हणतात कशाला कारवाई करायची. नाही पण नको त्या गोष्टी उकरून काढू नका. जे चाललंय ते व्यवस्थित चालू आहे आणि मला वाटतं कोणावरही कारवाई करायची काही गरज नाहीये. मला वाटतं आपल्या सर्वांना असंच वाटत असावं. ठीक आहे मग, माझं काम झालेलं आहे, मी निघतो. आनंदराव खूप चांगला माणूस होता पण त्याच्या विल बद्दल असं काही व्हावं हे खूप वाईट आहे. नाही आम्हालाही धक्का बसला हो सगळं ऐकून. खरं तर आनंदरावचे आणि माझे खूप चांगले संबंध होते, त्यामुळे मला रावत नाही म्हणून सांगतो ती व्यक्ती आता इथे उपस्थित आहे. तो वकील माझ्यावर आरोप करून गेला. कुणीच काही बोललं नाही ना का मी होते म्हणून. तुमच्यापैकी एखाद्यावर असा आरोप केला असता तर असं गप्प बसला असतात का तुम्ही? ज्याने काही केलं त्याचंच नाव घेईल ना तो वकील. दुसऱ्या कोणाचं नाव घ्यायला वेळ लागलाय का त्याला? हो लागलाय त्याला वेळ. माझ्यावर शुद्ध आरोप करून गेला तो. मी असं केलेलंच नाहीये. कमो उगाच आरडाओरडा करू नको. आम्हा सगळ्यांना सगळं ठाऊक आहे. तो वकील भला माणूस होता म्हणून त्याने मीरेला फोन करून सगळं सांगितलं. दुसरा कोणी असता तर तुझ्याकडून पैसे घेऊन मोकळा झाला असता आणि तुझ्या हाताला काही लागलं नसतं. एवढा माझा दादा गेला, एवढी सगळी संपत्ती ठेवून गेला, माझ्या वाट्याला काय ठेवलं का त्यानं? कमो लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलायला? नाही वाटत लाज मला. दादा गेला आणि सगळे घोळ घालून गेला तो. प्लीज काका तुम्ही शांत व्हा. बघा मुलांच्या समोर असं वागणं चुकीचं. प्लीज ऐका बाबा. बाबा अगं आई तू काय बोलते, जरा तरी भान ठेव बोलताना. मधुरा एक तू प्लीज मावशीला आत घेऊन. काही गरज नाही मला सिंपथी दाखवायची. मला इथे राहायचंच नाहीये, काही राहिलंच नाही इथे राहण्याजोग. चालेल जाऊ आपण. सांता क्लॉज म्हणजे काय ते कोण सांगणार आहे? कोणाला वाटते? येस तू बोल. तो सगळ्या छोट्या मुलांना गिफ्ट सांगतो. ओके आणि रेंडियर कोणाला माहितीये? मला. हा रेंडियर काय करतो क्रिसमस मध्ये? रेंडियर क्रिसमसची पार्टी बनवतो. रेंडियर क्रिसमसची पार्टी? काल नवऱ्याला केस मध्ये अडकवलं, रात्री भेटायला आलात आणि आता सोडवायला आलात. साहेब प्लीज तुम्ही प्रोसिजर स्टार्ट करा. प्रोसिजर कंप्लीट झाली मॅडम. म्हणजे तुम्ही येण्याआधीच तुमच्या नवऱ्याला सोडवून नेले कोणीतरी. दोन्ही घरं वेगळी आहेत. म्हणजे दोन्ही घरातलं वातावरण वेगळं आहे, हो की नाही? या सगळ्यात तुझं काय काम आहे? काय? त्या घरामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत ना त्या तू पूर्ण करायच्यास. राजवीर आलेत, मी बोलीन त्यांच्याशी. सगळं व्यवस्थित. राजवीर निदान तुम्ही ते स्वीकारू तरी शकता. शालमलींचा विचार करा, त्यांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा तेव्हा त्या कशा रिॲक्ट करतील? आणि त्यांना हे सगळं कोण आणि कसं सांगणार? अहो मला मगाशी तुम्हाला काय सांगायचं होतं ना ते मला आत्ता आठवले, एकदम स्पष्ट आठवले. बघा मी आपल्या अभिदादाला त्या मीनाक्षी बरोबर बघितलंय, हेच तर सांगायचं होतं ना. खरं काय आहे ते मला कळायलाच पाहिजे.